पावसाळ्यात किंवा थंडीत तसेच आषाढ महिन्यात घरी आपल्याकडे बऱ्याच वेळा तणीचे पदार्थ केले जातात तर गरम गरम चहा आणि बरोबर अशी ज्वारीची पुरी असेल तर क्या बात? नमस्कार कुक मोरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशी ज्वारीची पुरी कशी करायची ते पाहूयात चला तर पाहूयात यासाठी आपल्याला काय काय हवं आहे तर यासाठी इथे मी भांड्यात दोन कप ज्वारीचे पीठ काढून घेत आहे ज्वारीचं पीठ हे ग्लुटेन फ्री असतं त्याला तितकासा चिकटपणा नसतो म्हणून चिकटपणा येण्यासाठी अर्धा कप गुहाचं पीठ यात घालायचं आहे कप बेसन पीठ यात मी घालत आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठाने पुरी खुसखुशी तयार होते आणि बेसनामुळे पुरी चवीला खूप छान लागते आता पाव डी स्पून हळद घालायची आणि एक टेबलस्पून पांढरे तिळ आपण यात घालायचे आहेत एक टी स्पून ओवा घालायचा आणि आता आपण कोथिंबीर वाराची लिला पण घालायचे आहेत साधारण अर्धा कप यात मी घालत आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता यात आपण एक वाटण तयार करून घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात ही सगळी जी घालायची जसं की अर्धा टी जिरे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या सात ते आठ लसाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचं याची आपण अगदी बारीक पेस्ट तयार करायची हे वाटण या पिठात काढूयात याने ही पुरी अगदी सुंदर खमंग लागते आता ही सगळी जिन्स आधी थोडीशी एकसारखी करायची थोडं थोडं पाणी घालत पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जर का जुनं असेल तर त्याला चिकटपणा खूप कमी असतो त्यासाठी आणखीन पाव कप घायचं पीठ तुम्ही यात घालू शकताय तर जवळपास एक कपभर पाणी वापरून हे पीठ आपण मळून घेतले झाकून पाच मिनटे पीठ आराम करू देऊयात आता पुरी करण्याआधी पीठ थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून पिठाचा गोळा तयार करायचा आता कोरड्या घवाच्या पिठात किंवा ज्वारीच्या पिठात घोळून लाटून घेऊयात या पोळीला क्रॅक्स पडणे हे साहजिकच आहे कारण आपण ज्वारीचं पीठ हे भरपूर वापरल्याने असं होतं ही पोळी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे आता वाटीचा वापर करून पुरी तयार करूयात तर पुरी साधारण अशी इतक्या मध्यम जाडीची ठेवायची म्हणजे मग ती पुरी खुसखुशी तयार होते याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही करून घ्याव्यात आता पुरी तळण्यासाठी इथे मी कडे तेल अगदी छान गरम करून घेतले आहे पिठाचा लहानसा गोळा तेला टाकताच पटकन वर आला म्हणजेच ते तेल अगदी छान कडकडीत तापले असे म्हणायचे यात आपण पुरी सोडूयात गॅस मध्यमाच्यावरच असावा झाऱ्याने पटपट यावर तेल सोडत राहायचं म्हणजे मग ती पुरी अगदी छान फुगली जाते ही पुरी अगदी छान टम्म फुगली आहे बघा पुरी फुगली याचाच अर्थ असा होतो की ती पचायला देखील हलकी तयार झाली आहे अगदी खुसखुशीत होईपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं आहे याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या पण तळून घ्यायच्या आहेत तर या पुऱ्या अगदी आठ ते दहा दिवस खूप छान टिकतात त्यामुळे प्रवासात न्यायला एक उत्तम पर्याय येणाऱ्या आषाढीत नागपंचमीला भावाच्या दिवशी नक्कीच ट्राय करू शकता बटाट्याचा रस्सा आणि बरोबर ज्वारीची पुरी तर अप्रतिमच लागते सगळ्या पुऱ्या या ठिकाणी तळून तयार आहेत खूप मस्त दिसत आहेत यातील एक पुरी आता बघा खूप छान तयार झालीये आतून त्या पोकळ आहेत खुसखुशीत आणि चवल्या तर खूपच भन्नाट लागतात तेव्हा ही ज्वारीची पुरी घरी कधीही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा आज आपण टोमॅटो आणि असा एक भन्नाट पदार्थ पाहूयात ज्याने तोंडाची चव नक्कीच वाढेल तर यासाठी एका पॅनमध्ये आधी पावकप शिंगदाणे काढायचे आहेत एक टेबलस्पून पांढरे तिळ आणि अर्धा टी स्पून जिरे काढायचे आहेत मंद ते मधीमाच्या छान परतत राहायचं खमंग भाजले गेले पाहिजेत आता साधारण तीन ते चार मिनिटांनी हे तिन्ही छान खमंग भाजलेत बघा मिक्सरच्या भांड्या त्याला काढून आहे आता यानंतर थोडंसं तेल गरम करून यात मी सहा ते सात लसाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं देखील घातलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडं परतून घ्यायचं आता इथे चार टोमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे आहेत पातळ स्लायसेस करून या फोडणीतच घालूयात या रेसिपीसाठी कोथिंबीर भरपूर सारी लागते त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर घालायची मीठ सोयीपुरत घालायचं छान परतून याला झाकण एक दोन मिनिटांसाठी ठेवून देऊयात या ठिकाणी टोमॅटो थोडेसे मऊ झालेले दिसतील आता गॅस बंद करायचा आणि हे टोमॅटो थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आता हे थंड झालेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि याला अगदी छान फिरून घ्यायचं आहे आता पुन्हा दोन टेबलस्पून तेल गरम करून यात आता एक टेबलस्पून हरभऱ्याची डाळ काढायची डाळ थोडीशी लालसर झाली की अर्धा टीस्पून मोहरी घालायची अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि कडीपत्त्याची पानं घालायची आता वाटलेली टोमॅटोची हिरवीगार चटणी या फोडणीतच ओतून घेऊयात गॅस बंद करून चटणी अगदी छान फिरून घ्यायची तर साधारणपणे आपण याला अर्धा मिनिट तरी छान फिरून घेतलं आता ही टोमॅटोची हिरवीगार चटणी तयार आहे लगेचच वाढायला तुम्ही घेऊ शकता चपाती भाकरीवर याला वाढायला घेऊ शकता ॲज अ साईड डिश म्हणून खा किंवा भाजीसारखं याला खाऊ शकता चवीला तर खूप खुँप म्हणजे खूपच भन्नाट लागते तेव्हा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सवर नक्की कळवा घरी ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमसोबत शेअर करा माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसू नका